नमस्कार मी डॉक्टर मंजुषा पटवर्धन भवन्स हजारीमल सोमाणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अँड जयरामदास पटेल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज चौपाटी मुंबई येथे मी समाजशास्त्र विषयात सहयोगी प्राध्यापिका म्हणून गेली अठरा वर्ष कार्यरत आहे आज मी आपल्यासमोर पब्लिकेशन एथिक्स या विषयावर व्याख्यान देणार आहे व्याख्यानाची सुरुवात मी व्याख्यानाची रूपरेखा तुम्हाला सांगून करते सर्वप्रथम मी पब्लिकेशन एथिक्स म्हणजे प्रकाशन आचार या विषयावर इंट्रोडक्शन देईन त्याच्यानंतर पब्लिकेशन एथिक्सचं महत्व काय आहे त्याची व्याख्या काय आहे या संदर्भात बोलेन त्याच्यानंतर स्टँडर्ड सेटिंग इनिशिएटिव्ह आणि गाईडलाईन्स ज्या आहेत काही काही संस्था आहेत जसे की आय सी एम जे ई कोप डब्ल्यू एम ई त्या संस्थांबद्दल मी आणि त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल मी थोडक्यात बोलीन त्याच्यानंतर आपण व्हायोलेशन ऑफ पब्लिक पब्लिकेशन एथिक्स बद्दल बोलणार आहोत म्हणजे प्रकाशन नीतीचे उल्लंघन कशा प्रकारे होऊ शकते याविषयी आपण uh, चर्चा करणार आहोत नंतर पब्लिकेशन मिसकंडक्ट म्हणजे प्रकाशनातील गैरवर्तन कुठल्या कुठल्या प्रकारचं असू शकतं त्याविषयी मी सांगणार आहे आपल्याला नंतर अकॅडमिक इंटिग्रिटी या विषयावर बोलणार आहे कारण प्रकाश पब्लिकेशन एथिक्स हे अॅकॅडमिक इंटिग्रिशी इंटिग्रिटीशी खूप आ, रिलेटेड आहेत आणि नंतर मग एक निष्कर्ष किंवा कन्क्लुडिंग रिमार्क्स याकडे आपण म्हणणार आहोत सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की एथिक्स म्हणजे नक्की काय एथिक्स म्हणजे नैतिकता नैतिकता म्हणजे सामान्य ता आपण विचार केला आपण समाजात समजा राहत असतो आणि समाजाचा आपण विचार केला तर प्रत्येक समाजात काही काही नैतिक मूल्य असतात जे आपल्याला योग्य अयोग्य किंवा चूक काय बरोबर काय यामधील भेदभाव करण्यास शिकवतात त्याच्याचप्रमाणे प्रमाणे एखाद्याने काय करावं किंवा काय करू नये आपल्याला काय करणं उचित आहे याविषयीही प्रत्येक समाजात काही संकल्पना असतात आणि त्याच या एथिक किंवा नैतिकतेमध्ये मोडतात जे आपली मॉरॅलिटीची तत्व असतात मॉरॅलिटी म्हणजे नैतिकतेच्या संदर्भात आपण मॉरॅलिटी किंवा मूल्यांचा विचार करतो तर एथिक्स युजली आपल्याला एक प्रकारची आचारसंहिता बनवून देतात ते दे मार्गदर्शक तत्व ठरतात ज्यानुसार आपण समाजात कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही याविषयी आपल्याला ज्ञान त्यातून मिळतं आपण जेव्हा पब्लिकेशन एथिक्स किंवा प्रकाशन आचाराचा विचार करतो तेव्हा सगळ्यांनी आपण सर्वजण शैक्षणिक क्षेत्राशी संदर्भित संदर्भात कार्य कार्यरत असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्राच्या सुद्धा काही नैतिकतेच्या कल्पना आहेत आणि प्रकाशन आचार किंवा प्रकाशन नैतिकता ही शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित खूप महत्वाची एक कॉन्सेप्ट का, का, आहे आ, नोलन कमिटीने एकोणीसशे पंच्याण्णव साली Uh, सात मूलतत्व दिली uh, जी एक संशोधनासाठी किंवा संशोधन नैतिकतेसाठी uh, योग्य ठरतात किंवा मार्गदर्शक ठरतात तर त्याच्यामध्ये uh, सेल्फनेसनेस म्हणजे निस्वार्थीपणा निस्वार्थीपणे केलेलं संशोधन uh, त्याच्यानंतर इंटिग्रिटी म्हणजे आपण आपल्या क्षेत्राशी प्रामाणिक राहून uh, केलेलं संशोधन ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता आपण जे संशोधन करत आहोत किंवा जे प्रकाशन करत आहोत त्याबद्दलची एक अकाउंटेबिलिटी म्हणजे त्याच्याबद्दलची आपण घेतलेली जबाबदारी ओपननेस म्हणजे एक प्रकारचा मोकळेपणा की आपण कुठल्याही प्रकारे आपल्याला एखाद्या चौकटीत बंदिस्त न करता ज्या प्रकारे आपल्याला संशोधन करायचंय वस्तुनिष्ठ ते प्रमाणे त्याप्रमाणे आपण त्या ओपननेस आपल्याला आप असला पाहिजे प्रामाणिकपणा जरूर असला पाहिजे आणि काही काही म्हणजे काही काही संशोधनांमध्ये लिडरशिप क्वालिटी असणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर अजून काही मार्गदर्श मार्गदर्शक तत्व जी आपल्या संशोधनाशी आणि प्रकाशनाशी संबंधित आहेत त्याच्यात प्रमुखपणे सावधगिरी ही खूप महत्वाची आहे कॉन्फिडेन्शियालिटी केअरफुलनेस सॉरी के केअरफुलनेस म्हणजेच सावधगिरी खूप महत्वाची आहे कारण आपण जे काम करतोय जे संशोधन करतोय तर त्याच्यात आपल्याला अत्यंत चोखपणे काम आ, करता आलं पाहिजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मला वाटतं सगळ्यांनीच ही टर्म ऐकलेली असेल हल्ली बौद्धिक संपदा ज्याला म्हणतात किंवा बौद्धिक संपत्ती ज्याला म्हणतात तर बौद्धिक संपत्तीचा आदर नक्कीच आपण ठेवला पाहिजे कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गोपनीयता आपल्या संशोधना बाबतीत आणि आपल्या प्रकाशनाबाबतीत आपण गोपनीयतेचा नियम जरूर पाळला पाहिजे त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल पब्लिकेशन म्हणजे आपण जे काय पब्लिश करत आहोत आपण जे काही प्रकाशित करत आहोत त्याच्याविषयी आपण पूर्णपणे जबाबदारी घेतली पाहिजे आपण जे काय लिहितोय त्याच्याबद्दल पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे त्यामुळे रिस्पॉन्सिबल पब्लिकेशन सुद्धा एक अत्यंत महत्वाचं मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबल मेंटरिंग म्हणजे मार्गदर्शन जे आपले सहकारी आहेत संशोधन क्षेत्रातील किंवा शिक्षण क्षेत्रातील त्यांना योग्य प्रकारे आपण जबाबदाररित्या मेंटरिंग करणं मार्गदर्शन करणं हेही अपेक्षित आहे जे आपल्या बरोबर सहकारी आहेत मी म्हटल्याप्रमाणे तर त्यांना त्यांच्या प्रति एक आदर भावना आणि ती आदर भावना दिसायला पाहिजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच आपल्याला प्रत्येकाला घेणं अत्यंत महत्वाचं आहे सामाजिक ज जबाबदारी घेऊन आपण आपलं संशोधन कार्य आणि प्रकाशन कार्य हे सुरू ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करणं नॉन डिस्क्रिमिनेशन हे एक अत्यंत उपयोगी आ, नैतिक मूल्य आहे त्याच्यानंतर कॉम्पिटन्स म्हणजे योग्यता आपल्यामध्ये ती असायलाच पाहिजे आपण जेव्हा संशोधन किंवा प्रकाशन कुठल्याही आपल्या शोधनिबंधाचं करतो त्याच्यात त्याचप्रमाणे हल्लीच्या काळामध्ये ह्युमन बद्दल खूप बोललं जातं राइट्स बद्दल बोललं जातं तर त्याच्यामुळे मानवी विषयांचं संरक्षण प्राण्यांची काळजी आणि संरक्षण हेही अत्यंत महत्वाचे घटक आपल्या संशोधनात योग्य ठरतात Uh, काही काही स्टँडर्ड सेटिंग इनिशिएटिव्ह आहेत म्हणजे काही काही संस्था आहेत की ज्यांनी ही मार्गदर्शक तत्व विकसित केलेली आहेत आणि ती स्पेसिफिकली म्हणजे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित जे काही संशोधन चालतं किंवा त्या संशोधनातून पुढे जे काही शोधनिबंध प्रकाशित केले जातात तर त्यांच्यासाठी ही uh, मार्गदर्शक तत्व uh, करण्याचं काम या प्रमुख संस्थांनी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तीन संस्था प्रामुख्याने आहेत इंटरनॅशनल कमिटी ऑफ मेडिकल जर्नल एडिटर्स जे आय सी जे एम एम जे ई म्हणून ओळखलं जातं नंतर वर्ल्ड असोसिएशन ऑफ मेडिकल एथिक्स डब्ल्यू एम ई म्हणून ओळखलं जातं आणि कमिटी ऑन पब्लिकेशन एथिक्स सी ओ को तर हे तीन संस्थांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे ही नैतिकतेची मार्गदर्शक तत्व आ, ड्राफ्ट करण्यात किंवा घालून देण्यात तर त्याच्यातली आय सी एम जे ई ही संस्था आहे ती एकोणीसशे अठ्याहत्तर पासून कार्यरत आहे आणि कॅनडामध्ये त्याचं हेड ऑफिस आहे आणि बेसिकली हा जो ग्रुप आहे तो मेडिकल जर्नल्स जे आहेत किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित जी जर्नल्स आहेत त्यांच्या एडिटर्सचा हा ग्रुप आहे आणि त्यांनी जेव्हा ही संस्था स्थापन केली तेव्हा त्यांचं बेसिक एक म्हणजे त्यांचं ध्येय हे होतं की जे लेखन लेखक आहेत किंवा जे योगदान करते आहेत या जर्नल्समध्ये समीक्षक आहेत संपादक आहेत तर त्यांना हस्तलिखित तयार करण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या काय सबमिशनचे कुठले नियम त्यांच्याकरता लागू होतात त्याच्यानंतर वैद्यकीय नियतकालिकांमध्ये कुठल्या प्रकारचे शोधनिबंध प्रकाशित केले जावेत या मुद्द्यांवर चर्चा आणि मसुदा या संस्थेतर्फे केलेला जातो आणि त्यांनी एक गाईडलाईन करून दिलेली आहे की एका या जर्नलमध्ये अमुक प्रकारचे शोधनिबंध स्वीकारले जाते त्याच्यामुळे हे गाईडलाईनचा मसुदा तयार करण्याचं अत्यंत महत्वाचं काम आय सी या संस्थेने वैद्यकीय क्षेत्रासाठी केलेलं आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एम ई वर्ल्ड असोसिएशन ऑफ मेडिकल एडिटर्स ही दुसरी संस्था आहे जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे व्हॉलेंटरी असोसिएशन ते आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ही संस्था स्थापित केली गेली आणि काही काही मेंबर्स त्यातले आय सी मधनच आलेले होते आणि या संस्थेचं मुख्य कार्य असं होतं की त्यांना वैद्यकीय संपादनेच्या प्रथेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जे संशोधन किंवा जे शोधनिबंध लिहिले जातात तर त्यांना जास्तीत जास्त संधी मिळण्यासाठी त्यांनी डब्ल्यू एम ची -e स्थापना केली आणि या संस्थेचं सदस्य हे आहे हे विना विनामूल्य आहे आणि एको अठराशे तीस पेक्षा जवळजवळ जास्ती मेंबर्स या संस्थेमध्ये आहेत एक हजारच्या जवळपास जर्नल्स या संस्थेतर्फे प्रकाशित होतात आणि ब्याण्णव कंट्रीजमधून किंवा ब्याण्णव वेगवेगळ्या वे देशांमधून हे वे मेंबर्स या संस्थेमध्ये कार्यरत आहेत जे वेगवेगळ्या म्हटल्याप्रमाणे हजार जर्नल्सचं प्रतिनिधित्व करतात नंतर कोप ही एक अत्यंत महत्वाची संस्था आहे जी कमिटी ऑन पब्लिकेशन एथिक्स आपण ज्याला म्हणतो हा एक सेल्फ हेल्प ग्रुप आहे आणि नैतिक प्रकाशनासाठी किंवा पब्लिकेशन साठी ही संस्था देखील मदत करते या संस्थेची स्थापना एकोणीसशे मध्ये सत्त्याण्णवमध्ये ब्रिटनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये झाली होती आणि हे या संस्थेमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर ऑब्वियसली ते काहीतरी एक बेसिक मिनिमम शुल्क आकारतात आणि वेगवेगळ्या कंट्रीजमधून वेगवेगळ्या देशांमधून या संस्थेचे सात हजारपेक्षा जास्ती सदस्य आहेत आणि या संस्थेचा उद्देश बेसिकली काही प्रकारची जी गैरप्रकरणं होतात गैरव्यवहार होतात जे संशोधनाशी आणि प्रकाशनाशी संबंधित असतात त्या गैरव्यवहारांना सामोरं आणण्यासाठी काहीतरी व्यावहारिक त्याच्यावर तोडगा शोधणं मार्ग शोधणं आणि चांगल्या प्रकाशन अभ्यासासाठी एक आचार आचारसंहिता विकसित करणं हे या संस्थेचं मुख्य कार्य आहे आणि त्या समस्यांवर आधारित संशोधनासाठी काही निधी सुद्धा या संस्थेतर्फे गोळा केला जातो तर त्याच्यामुळे ह्या तिन्ही प्रकारच्या ज्या संस्था आहेत तर त्या, त्या प्रकाशन नैतिकता आणि व्यावहारिक संसाधनांवर एक प्रकारचं मार्गदर्शक तत्व विकसित करण्याचं काम अत्यंत महत्वाचं काम या तिन्ही संस्था करतायत त्याच्यानंतर आपण पुढे वळणार आहोत ते ऑफ पब्लिक पब्लिकेशन एथिक्स कडे म्हणजे प्रकाशन नीतीचे कुठल्या प्रकारे उल्लंघन होऊ शकते याकडे आपण वळणार आहोत तर याच्यात हे महत्वाचे विषय जे आहेत ते म्हणजे ऑथरशिप म्हणजे लेखकत्व प्लेजिअरिझम म्हणजे साहित्यिक कर्म किंवा साहित्यिक चोरी ज्याला आपण म्हणू शकतो डुप्लिकेट सबमिशन म्हणजे एकाच व्यक्तीनी एकच निबंध आपल्या एकापेक्षा जास्ती जर्नल्स मध्ये प्रकाशित करणं फॅब्रिकेशन आणि फॉल्सिफिकेशन ऑफ डेटा म्हणजे आपण जो डेटा गोळा केलेला असतो संशोधनाकरता तर तो बनावट प्रकारचा एक डेटा तयार करणं किंवा त्याचा काहीतरी खोटा डेटा ऍड करणं म्हणजे फॅब्रिकेशन अँड फॉल्सिफिकेशन ऑफ डेटा आणि सायटेशन मॅन्युप्युलेशन म्हणजे उद्धरणात फेरफार करणं तर आपण प्रत्येक गोष्टीत डिटेल मध्ये या गोष्टी आपण बघूया ऑथरशिप म्हणजे लेखक जेव्हा एखादा शोधनिबंध लिहितो आणि तो, तो एखाद्या जर्नलकडे पाठवतो प्रकाशन करण्याकरता तर त्याला काही काही क्रायटेरिया असतात ते नक्कीच फॉलो करायला लागतात ते मार, मार्ग ते काही काही त्याला मार्गदर्शक तत्व फॉलो करायला लागतात ते म्हणजे एक तर पूर्ण लेखाची संकल्पना म्हणजे कन्सेप्शन जे असतं आणि डिझाईन तर त्याची पूर्णपणे संकल्पना असते ती त्या लेखकाची असायला पाहिजे त्याच्यानंतर शोधनिबंध ज्या डेटावर आधारित आहे तो डेटा कलेक्ट करणं त्याच्यानंतर त्या डेटाचा अनालिसिस करणं म्हणजे त्याचं अवलोकन करणं आणि इंटरप्रिटेशन ते झाल्यानंतर ऍक्च्युली आर्टिकल लिहिणं किंवा आर्टिकलचा किंवा लेखाचा मसुदा तयार करणं आणि महत्वाच्या अशा बौद्धिक आशयासाठी त्याची गंभीरपणे उजळणी करणं आणि त्याच्यानंतर प्रकाशित होणाऱ्या आवृत्तीला एक अंतिम मान्यता देणं हे सगळं त्या लेखकाच लेखकाची जबाबदारी असते त्याच्यानंतर एखादा शोधनिबंध लिहिण्याकरता आपण अनेक प्रकारच्या व्यक्तींकडून मदत घेतो जसं काय आपल्याला टेक्निकल सपोर्टची गरज असते त्याच्यानंतर तरी कोणी ट्रान्सलेटरची आपण मदत घेतलेली असते इंग्लिशमधून कुठल्या तरी दुसऱ्या भाषेत एखादा क्वेश्चन एअर म्हणा ट्रान्सलेट करण्यासाठी किंवा मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी त्यामुळे आपल्याला टेक्निकल सपोर्ट बरोबर ट्रान्सलेटर्सची कधी कधी गरज लागते त्याच्यानंतर आपल्याला मेडिकल किंवा फील्ड डेटा कलेक्ट करण्यासाठी आपण कधी कधी आपल्याकरता सहयोगी किंवा आपले सहकारी म्हणून आपण काही काही व्यक्तींना नेमतो काही काही व्यक्तींकडून आपण फंड्स आपल्याला मिळू शकतात तर त्याच्यामुळे या सगळ्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली आहे त्या सगळ्यांना कुठेतरी आपण एक्नॉलेजमेंटमध्ये त्याचा उल्लेख करणं हे अत्यंत महत्वाचं असतं कारण या व्यक्तींच्या सहकार्याशिवाय आपला शोधनिबंध तयार होऊ शकला नसता तर ही रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीटली त्या लेखकाची आहे की ज्या ज्या व्यक्तींनी त्याला या शोधनिबंधात शोध कार्यात आणि मदत केली आहे त्या सगळ्यांचा उल्लेख निदान एक्नॉलेजमेंट मध्ये तरी आलाच पाहिजे ही आपण एक काळजी घेतली पाहिजे नाहीतर मग असं होतं की मला एखाद्या शोधनिबंध करता संशोधन करण्यासाठी मी दहा जणांची मदत घेते कदा कधी माझ्या स्टुडंटशी मी मदत घेते पण त्यांना त्यांचं जे श्रेय आहे ते आपण दिलं नाही तर ती नक्कीच एक आपल्याकडून घडणारी महत्वाची कटाक्षाने टाळायला पाहिजे आणि त्याच्यामुळेच जेव्हा तुम्ही या प्रकारे तुमच्या सहकार्यांचा उल्लेख करता की या या लोकांनी मला हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात मदत केलेली आहे तेव्हा साहजिकच त्या लोकांचाही तुमच्यावर विश्वास बसतो त्याच्यानंतर त्यांना तुमचा प्रामाणिकपणा त्याच्यातून दिसतो ट्रान्सपरन्सी एक राहते पारदर्शकता राहते तुमच्यामध्ये आणि तुमच्या सहकार्यांमध्ये तर त्याच्यामुळे हे महत्वाचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजेत की जे कोणी आपल्याला संशोधनात मदत करतायत किंवा शोध शोधनिबंध लिहिण्यात आपल्याला ज्यांची ज्यांची मदत झालेली आहे त्या सर्वांचा उल्लेख आपण जरूर केला पाहिजे अॅक्नॉलेजमेंट मध्ये दुसरा गोष्ट आहे किंवा दुसरा जो पॉइंट आहे तो आहे प्लेजियारिझम प्लेजियारिझम म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे साहित्यिक चौर्य कर्म किंवा साहित्यिक चोरी हा जो शब्द आहे प्लेजियारिझ प्लेजियारिझमचा तो पहिल्यांदा इंग्लिश मध्ये सोळाशे एक साली वापरला गेला आणि तो प्रथम वापरला होता तो बेन जॉन्सन नावाचे एक नाट्यशास्त्राचे एक स्कॉलर होते त्यांनी वापरला होता बेसिकली याच्या शब्दातनं हे अभिप्रेत होतं की कोणी काही कुठल्या प्रकारची चोरी केली असेल स्पेशली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीशी रिलेटेड बौद्धिक संपदेशी रिलेटेड त्याच्याकरता हा प्लेजअरिझम हा शब्द वापरला होता आणि लॅटिन वर्ड प्लेजिअरे मधून त्याची उत्पत्ती झालेली आहे ज्याचा मूळ अर्थ होतो अपहरण म्हणजे आपण थोडक्यात प्लेजियारिझम मध्ये काय असतं की दुसऱ्या कोणाच्या तरी कल्पनेच आपण अपहरण करतो आणि ती कल्पना आपलीच आहे असं आपण लोकांसमोर मांडतो ते म्हणजे प्लेजियारिझम जो व्यक्ती या प्रकारचं कार्य करतो तो प्लेजियारिझम या चुकीचा बळी ठरतो आणि प्लेजिअरिझम म्हणजे ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी अनेक इतर लोकांनी जे काही लेखन केलेलं असतं किंवा जे काही त्यांनी एखादी कल्पना मांडलेली असते तर त्यांचा त्यांच्या या संकल्पनेचा वापर मी माझ्या लेखनात करते आणि ती संकल्पना जणू काही मीस डेव्हलप केलेली आहे अशाप्रमाणे एक इम्प्रेशन तयार होतं वाचण्याच्या मनात की हा कॉन्सेप्ट आहे हा पहिल्यांदा मीच तयार केलेला आहे तर याला प्लेजिअरिझम म्हणतात आणि प्लेजिअरिझम हा सगळ्यात सहजरित्या आपल्याला आढळणारा एक प्रकार आहे पब्लिकेशन एथिकच्या जो विरुद्ध जातो त्याचा आणि बरेचदा असं होतं आय I मीन mean, प्लेजरिझम कधी कधी हेतू पुरस्सर केल्या जातं किंवा कधी कधी नकळतही केल्या जातं म्हणजे खूपदा असं असतं की आपले जे विद्यार्थी असतात किंवा काही जे कनिष्ठ संशोधक असतात तर त्यांनी एखादा समजा लेख लिहिला तर त्यांना एवढा अवेअरनेस नसतो की आपण कशा प्रकारे त्याचं सायटेशन केलं पाहिजे कशा प्रकारे आपण त्या ओरिजिनल लेखकाला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या किंवा कनिष्ठ संशोधकांच्या कार्यामध्ये हे नकळत प्रेपणे प्लेजरिझम आपल्याला झालेलं दिसतं पण खेदाची गोष्ट अशी आहे की कधी कधी हेतू हे प्लेजिअरिझम होऊ शकतं तर किंवा एखादा लेखक एखाद मुद्दाम काहीतरी दुसऱ्या कोणाच्या तरी कामाची कॉपी करतो आणि ते स्वतःच काम आहे असं म्हणून सादर करतो तर प्लेजिअरिझम हे अनैतिक तर आहेच पण ते इल्लीगल पण आहे म्हणजे ते बेकायदेशीर सुद्धा आहे आणि समजा प्लेजिअरिझम सारखं चौर्यकर्म पकडलं गेलं किंवा ते उजेडात आलं तर लेखकाचं करिअर आणि प्रतिष्ठा दोन्हीही ते खराब करू शकतात दोन्ही नाही इजा किंवा हानी पोचू शकते हल्ली शिक्षण क्षेत्रात असं झालेलं आहे की इंग्लिशमध्ये ज्याला म्हटलं जातं कल्चर ऑल पब्लिश ऑर पेरिश म्हणजे काय असतं ऍक्च्युली की या प्रकारच्या आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये फॉर एक्झाम्पल प्रमोशन करता तुम्हाला एक अमुक एक प्रकाशन आपण अप, असणं अपेक्षित असत की ज्याच्यामध्ये आपल्याला एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये समजा आपल्याला प्रमोशन हवं असेल तर मिनिमम तीन पेपर पाहिजेत किंवा मिनिमम पाच शोधनिबंध पाहिजेत अशा प्रकारचं कंडिशन असते आणि त्याच्याकरता आपण बरेचसे जे संशोधक असतात किंवा बरेचसे शिक्षण क्षेत्रामध्ये जे प्राध्यापक असतात तर ते तो एक नंबर आयडियल नंबर जो आहे तो गाठण्याकरता ते म या प्रकारचं कार्य करतात की दुसऱ्या कोणीतरी केलेलं काम आहे ते मी माझ्या नावावर प्रकाशित करायचं आणि हल्लीच्या याच्यात म्हणजे कल्चर ऑफ पब्लिश ऑर पर्लिश म्हणजे तुम्ही आयदर्स तुमचे शोधनिबंध प्रकाशित करा नाहीतर तुम्हाला काही फ्युचर नाही या प्रकारचं जे एक कल्चर तयार झालेलं आहे ते प्लेजरिझमसाठी एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे कारण करिअर आणि संशोधनात जास्तीत जास्त संधी मिळवण्यासाठी संशोधकांनी एका मर्यादित कालावधीत खूप मोठ्या संख्येने पेपर प्रकाशित करणे हे आवश्यक असते आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इवन कधी कधी लॅक ऑफ अवेअरनेस म्हणजे अवेअरनेस नसतो अभाव असतो ज्ञानाचा त्याच्यानंतर आळस कधी कधी कारणीभूत ठरतो किंवा अपयशाची भीती असते तर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा काही काही संशोधक अशा प्रकारचं शौर्यकर्म करण्याकडे त्यांचा कल असतो हल्ली प्लेजरिझम डिटेक्शन करता वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स ऑनलाईन अवेलेबल आहेत बऱ्याचशा त्यातल्या आ, फ्री सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत तर त्याच्यामुळे आपण कुठलाही आपला समजा शोधनिबंध जर्नलला सबमिट करायचा असेल तर त्याच्या आधी आपण या सॉफ्टवेअरचा यूज करून प्लेजरिझम चेक जरूर करावा त्याच्यात आपल्याला रिझल्ट मध्ये पर्सेंटेज सुद्धा मिळतं आणि नॉर्मली एक दहा टक्क्यापर्यंत प्लेजरिझम असेल तर तो चालू शकतो पण त्याच्यात सुद्धा ज्या प्लेजर म्हणजे एखादी व्याख्या मी कोणाची तरी घेतलेली आहे एखा अमुक एका संशोधकांनी किंवा अमुक एका व्यक्तीनी एक व्याख्या दिलेली आहे कुठल्या तरी संकल्पनेची ती व्याख्या जेव्हा मी माझ्या लेखामध्ये ठेवते किंवा माझ्या लेखामध्ये टाकते त्याच्यात मी बरोबर सायटेशन त्याचं करायला पाहिजे की ही व्याख्या अमुक अमुक लेखकांनी या पब्लिकेशनमध्ये या साली झालेल्या पब्लिकेशनमध्ये दिली पाहिजे त्यामुळे ते सायटेशन त्याचं कसायचं कसं करायचं उद्धरण कसं करायचं या संदर्भातही नियम आहेत तर त्याच्यामुळे प्लेजिअरिझम ही, ता ही अत्यंत एक सामान्य चूक समजली जाते आजकाल पण प्रत्येक संशोधकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे की त्याच्या कामात प्लेजिअरिझम शक्यतो नसावा त्याच्यानंतर अजून जे त्याच्यात प्रकार आहेत सायटेशन प्लेजरिझम म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे उद्धरणामध्ये कधी कधी चुका होतात ज्या प्रकारे ते सायटेशन किंवा उद्धरण द्यायला पाहिजे ते त्या प्रकारे येत नाही तर या सगळ्या गोष्टींकडे संशोधकांनी जरूर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तो या प्रकारच्या शौर्यकर्मामध्ये कधी सहभागी होणार नाही किंवा त्याचं नाव त्याच्यामध्ये कधी येणार नाही तिसरी अत्यंत कॉमन चूक जी आहे जनरल जी चूक आहे ती म्हणजे सेल्फ प्लेजरिझम म्हणजे एखादा संशोधक काय करतो की एखाद्या शोधनिबंधात त्यांनी समजा एक संकल्पना दिलेली आहे तर तीच संकल्पना त्याच संकल्पनेवर आधारित दुसरा शोधनिबंध लिहिणं त्याच्यात दोघांमध्ये अत्यंत कमी फरक असतो तर सेल्फ प्लेजरिझम म्हणजे स्वतःच काम आपण पुनरावृत्तीत करणं यालाही सेल्फ प्रेजरिझम म्हणतात आणि ते सुद्धा गैरप्रकार म्हणून मानलं जातं किंवा अनेक वेळा असं होतं की माझा श्रद्धाबंध मी एका अमुक जर्नलकडे पब्लिशिंगला पाठवला आणि तिथे तो पब्लिश झाल्यानंतर तोच तो तो पेपर मी दुसऱ्या कुठल्या तरी जर्नलमध्ये मे बी ट्रान्सलेट करून पाठवते पण बेसिक मूळ गाभा त्या पेपरचा सेम राहतो फक्त लँग्वेज वेगळी असते एक इंग्लिशमध्ये असेल एक मराठीमध्ये असेल अशा प्रकारचं डबल जे आपण पब्लिकेशन करतो तर त्याला सुद्धा प्लेजरिझमच समजलं जातं सेल्फ प्लेजरिझमच समजलं जातं ज्याच्या बाबतीत आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर असं होतं की एखाद्या शोधनिबंधातल्या एखाद्या पॉइंटवर किंवा एखाद्या संकल्पनेवर आधारित मी दुसरा पेपर करते ज्याला सलामी स्लायसिंग असं म्हणतात आणि ते पण म्हणजे माझे तीन चार संशोधन निबंध असे आयडेंटिकल म्हणजे एकासारखे एकच होऊ शकतात कारण एकच संकल्पना मी वेगवेगळ्या प्रकारे किंवा एकाच संकल्पनेतून मी वेगळ्या दृष्टिकोनातून मी तो पेपर मी लिहिते तर ते हे सुद्धा सेल्फ प्लेजरिझम मध्येच त्याची गणना केली जाते तर ही सुद्धा प्रत्येक संशोधकांनी टाळली पाहिजे मी म्हटल्याप्रमाणे जे आपलं कल्चर ऑफ पब्लिश अँड पेरिश आहे पब्लिश ऑर पेरिश तर त्याच्यामुळे बहुतेकदा प्लेजरिझम मध्ये लोक जास्त प्रकारे सहभाग होताना दिसतात आणि म्हटलं तसं अनेकदा ते हेतू पुरस्त केलेलंही नसतं नकळतपणे झालेलं असतं पण तरीसुद्धा प्रत्येक संशोधकाची ही जबाबदारी आहे की आपण संशोधन संशोधन आपला शोधनिबंध संशोधन करण्याच्या आधी प्रकाशित करण्याच्या आधी प्लेजरिझम चेक करून आपण एन्श्युअर करायला पाहिजे की आपल्या शोध निबंधात कमीत कमी प्लेजरिझम आहे आणि मी म्हटलं तसं सहा सा, ते दहा टक्के प्लेजरिझम असला संशोधनामध्ये किंवा शोधनिबंधामध्ये तर तो ऍक्सेप्टेबल आहे पण त्याच्यापेक्षा जास्ती नक्कीच नसावा त्याच्यानंतर दुसरं पब्लिकेशन मिसकंडक्ट किंवा गैरवर्तन जे होतं तर त्याच्यामध्ये नॅशनल सायन्स फाउंडेशन म्हणून एक युनायटेड स्टेट्स मधली संस्था आहे आणि त्यांनी तीन प्रकारचे गैरप्रकार दाखवलेले आहेत फॅब्रिकेशन आणि फॅब्रिकेशन फॉल्सिफिकेशन आणि प्लेजरिझम यातल्या प्लेजरिझम विषयी आपण ऑलरेडी बोललेलो आहोत फॅब्रिकेशन म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे कुठला तरी बनावट डेटा तयार करणं आणि त्यावर आधारित शोध बंद लिहिणं तर फॅब्रिकेशन म्हणजे आपण एखाद्या संशोधनानंतर आपल्या रिझल्ट मध्ये फेरफार करणं किंवा चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डिंग किंवा रिपोर्टिंग करणं ह्याला फॅब्रिकेशन असं म्हणतात आणि फॉल्सिफिकेशन मध्ये परत मॅनिप्युलेशन होतं जे आपल्या डेटा संबंधी असू शकतं किंवा आपल्या रिझल्ट संबंधी असू शकतं काही काही डेटा वगळून मी अर्धवट डेटावरच माझा शोध निर्बंध लिहते आणि तो प्रकाशित करते तर ते फॉल्सिफिकेशन मध्ये होतं त्यामुळे फॅब्रिकेशन फॉल्सिफिकेशन आणि प्लेजरिझम या तिन्ही गोष्टी संशोधकांनी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत डुप्लिकेट सबमिशन बाबतीत मी ऑलरेडी ऑलरेडी बोललेली आहे की एकच शोधनिबंध एका वेळेस जास्त जर्नल्स मध्ये पब्लिश करणं हा देखील एक प्रकारचा गैरप्रकार प्रकार मानला जातो पब्लिकेशन एथिक्समध्ये त्याच्यानंतर प्रिडेटरी पब्लिशिंग म्हणजे बेसिकली याच्यामध्ये आपल्याला काही काही जे आता युजीसीच्या मान्यतेप्रमाणे काही काही जर्नल्स आहेत त्यांनाच आपली मान्यता आहे किंवा रेकग्निशन आहे तर युजीसीच्या लिस्ट प्रमाणे ज्या जर्नलमध्ये आपण पब्लिकेशन केलं तर त्यालाच काही व्हॅल्यू असते पण अनेक जर्नल्स अनेकदा असं करतात की शोधनिबंध प्रकाशित करण्याकरता ते स्वतःचा जो पॉइंट असतो तो, तो वाढवून सांगतात किंवा खोट्या प्रकारे एखादं पब्लिश करतात की आमचं जर्नल युजीसीची मान्यता आहे किंवा अमुक अमुक संस्थेची मान्यता आहे त्याला प्रिडेटरी पब्लिशिंग म्हणतात तर कुठल्याही अशा प्रकारच्या जर्नल्स मध्ये पब्लिश आपल्या शोधनिबंध न करणं ही काळजी प्रत्येक संशोधकांनी घेतली पाहिजे जे, जे मान्यता प्राप्त जर्नल्स आहेत ज्यांचे इंडेक्स पॉइंट आहेत किंवा ज्यांचे ज्यांना रेकग्नेशन आहे जे पियर रिव्ह्यूड जर्नल्स आहेत अशाच प्रकारच्या मध्ये पब्लिकेशन करणं याला जास्ती महत्व आहे आणि त्यामुळे प्रिडेटरी पब्लिशिंगपासून पण प्रत्येक संशोधकांनी शक्यतो दूर राहिलं पाहिजे अकॅडमिक इंटिग्रिटी म्हणजे आपण शैक्षणिक क्षेत्राशी से संबंधित असल्यामुळे एका प्रकारे आपल्यात प्रामाणिकपणा असायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला या प्रामाणिक प्रामाणिकपणे काम करूनच आपल्याला आप Uh, पुढे गेला जायला जायला पाहिजे uh, कारण प्रत्येक माणसामध्ये एक कॉन्शियस म्हणजे विवेक असतो सारासार विवेक ज्याला म्हणतात किंवा सारासार आपण विचार करू शकतो uh, तर त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला हा ह्या विवेक बुद्धीने काम करायला पाहिजे आणि हे कॉन्शियस इज द इनर व्हॉइस विच अस दॅट समवन मे बी लुकिंग हे एच एल मेनकनचं वाक्य आहे म्हणजे प्रत्येक माणसांनी आपला हा सारासार विचार जो आहे जो विवेक आहे त्याच्याशी संबंधित अनुसरूनच वागणूक केली पाहिजे आणि तरच ती आपल्याला संशोधनामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाची किंवा अत्यंत उपयोगी अशी ठरते कारण आपल्याला गोपनीयतेचे पालन करणं अत्यंत महत्वाचं असतं व्यावसायिक संहिता आणि त्याच्या संबंधित जे जे काही कायदे आहेत तेही आपल्याला व्यवस्थित पाळायला पाहिजेत दरवेळी तर त्याच्यामुळे अकॅडमिक इंटिग्रिटी प्रत्येक संशोधकांनी राखणं ही ही आपली स्वतःची जबाबदारी आहे त्याप्रमाणेच आपण आपलं संशोधन कार्य आणि शोधनिबंधांचं प्रकाशन हे करायला पाहिजे पब्लिकेशन एथिक्स करता है एक महत्वाची चेकलेस म्हणजे हे मुख्य मुद्दे आपल्याला कायम लक्षात ठेवायला पाहिजेत की आपण कुठलाही शोध शोधनिबंध जेव्हा प्रकाशित करत असतो तेव्हा त्याला एखादे रेग्युलेटरी ऑथॉरिटी किंवा एथिक्स कमिटी असेल तर त्यांची मान्यता आहे का तर अप्रूव्हल त्यांचं एथिक्स कमिटीचं अप्रूव्हल किंवा कन्सेंट त्यांची मान्यता घेणं हे सर्वप्रथम काम आहे प्रत्येक संशोधकाचं आपण जो काही डेटा गोळा करतो तो परफेक्ट असला पाहिजे तो ॲक्युरेट असला पाहिजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बनावट बनावट नसावा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा फेरफार केला जाऊ नये फॉल्सिफिकेशन आणि फॅब्रिकेशन नसावं ही काळजी संशोधकांनी घेतली पाहिजे प्लेजियारिझम आणि इव्हन सेल्फ प्लेजियारिझम बद्दल प्रत्येकाने जागरूक राहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे ज्या ऑनलाईन प्लेजियारिझम चेकच्या साईट्स आहेत फ्री साईट्स आहेत तर त्याच्यावर आपला शोधनिबंध चेक करूनच मग आपण तो पुढे जर्नलमध्ये प्रकाशन प्रकाशन करण्यासाठी दिला पाहिजे त्याच्यानंतर सबमिशन मध्ये मी म्हटल्याप्रमाणे एकच शोधनिबंध एकापेक्षा एक जर्नल जर्नलमध्ये प्रकाशित न करणं किंवा कुठल्याही शोधनिबंधाच्या पार्टच किंवा एखाद्या त्यातल्या लहान भागात नवीन पेपर म्हणून आपण पब्लिश करणं सलामी स्लायसिंग ज्याला म्हणतात ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे कटाक्षाने ते टाळलं गेलं पाहिजे आणि ऑथरशिपचे किंवा लेखकत्वाचे जे एथिक्स आहेत ज्या नैतिकता आहेत की एका शोध निबंधात फॉर एक्झाम्पल समजा माझ्या बरोबर तीन लेखकांनी काम केलंय ले, तर तिघांची नावं कशी कुठल्या ऑर्डरनी इन्क्लूड करायची संबंधी सुद्धा आपल्यामध्ये अ प्रकाशन होण्याच्या आधीच एकवाक्यता पाहिजे की माझ्या बरोबर अजून दोघांनी काम केलेलं आहे तर पहिलं नाव कोणाचं येणार दुसरं कोणाचं येणार तिसरं कोणाचं येणार या बाबतीत सगळ्यांचं अग्रीमेंट आणि एकवाक्यता असली पाहिजे मी म्हटल्याप्रमाणे ज्या लोकांनी आपल्याला संशोधनात मदत केलेली असते कुठल्याही प्रकारे सहकार्य केलेलं असतं त्या सगळ्यांचा उल्लेख ऍक्नॉलेजमेंट मध्ये देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि थोडक्यात सांगायचं तर काही काही डूज आणि डोंट्स आहेत लेखकांकरता किंवा शोध निबंध जे लिहित आहेत संशोधक त्यांच्याकरता काही काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही काही गोष्टी कटाक्षने टाळल्या पाहिजेत सगळ्यात प्रथम म्हणजे तुमचा डेटा जो आहे तुम्ही ज्या डेटावर तुमचं संशोधन आधारित आहे त्या ज्या त्या बेसिसवर किंवा त्याच्या आधारे आपण जो शोधनिबंध निबंध लिहिलेला आहे त्या डेटामध्ये कुठल्याही प्रकारची बनावट करू नका किंवा कुठल्याही प्रकारचा त्याच्यात खोटेपणा नसावा त्याच्यानंतर साहित्यिक चौर्यकर्म टाळलं पाहिजे इतर कामांना सगळ्यांच्या कामांना जे जे तुम्हाला संशोधनाकरता हातभार लावतायत त्या सर्व व्यक्तींना योग्य ती पोच द्यायला पाहिजे एक्नॉलेजमेंट मध्ये भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे पहिल्यापासूनच प्र, लेखकत्वाचा क्रम ठरलेला ले असला पाहिजे पहिला दुसरा तिसरा चौथा या प्रकारे कुठल्या लेखकाचं नाव कुठल्या नंबरला येणार हे आधीच ठरवलेलं असलेलं पाहिजे त्याच्यानंतर संशोधन कार्य जे आहे ते तुमचा आधी याच्या असं कुठे प्रकाशित झालेलं आहे किंवा प्रेझेंट केलेला आहे याचाही उल्लेख अत्यंत स्पष्टपणे असायला पाहिजे त्याच्यानंतर कोड ऑफ इंटेंट हा आपल्याला डिक्लेअर करायला पाहिजे कुठल्याही प्रकारची घोस्ट किंवा गेस्ट ऑथरशिप म्हणजे ऍक्च्युली म्हणजे दुसरं कोणतरी लिहितं पण त्याचं प्रकाशन जे आहे किंवा त्यांनी जे लिहिलेलं आहे ते मी माझ्या नावावर खपवते त्याला घोस्ट ऑथरशिप म्हणतात ही शक्यतो टाळली पाहिजे नंतर एका वेळी एकापेक्षा जास्ती जर्नलमध्ये तुमचं मॅन्युस्क्रिप्ट पाठवणं किंवा पेपर सायमल्टेनियसली पब्लिश करणं हे सुद्धा टाळलं पाहिजे मी म्हटल्याप्रमाणे आचारसंहिता आचार कमिटी जी असते आचार समिती जी असते त्यांची मान्यता घ्यायला पाहिजे आणि शेवटी जे, जे काही तुम्ही प्रकाशित करत आहात त्याची डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्यायला पाहिजे म्हणजे जे, जे काही कंटेंट तुमच्या शोध निबंधात आहे त्या करता तुम्ही स्वतः एक जबाबदारी घेतली पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण समजा व्यवस्थित पाळल्या तर मग कुठेही त्या आचारसंहितेचा भंग होण्याचा संबंध किंवा शक्यता नसते आणि मी म्हटल्याप्रमाणे जर का आपण शैक्षणिक क्षेत्राशी संबंधात असू तर आपण ही जबाबदारी ही खबरदारी नक्कीच घ्यायला पाहिजे की प्रत्येकाने एक प्रकारच्या नैतिक मार्गदर्शक तत्वांचा पालन केलं पाहिजे कारण ते सगळ्यांच्याच दृष्टीने हितकर ठरत ते सगळ्यांच्याच दृष्टीने योग्य ठरतं त्याच्यामुळे कोणावरही अं कुठल्याही प्रकारचा इंजस्टिस होत नाही आणि याची काळजी आपण सगळ्यांनी संशोधक म्हणून नक्कीच घ्यायला पाहिजे अं त्याच्यानंतर मी म्हटलं तसं अनेक आ, आ, पुस्तकं अवेलेबल आहेत अनेक साईट्स अवेलेबल आहेत ज्या पब्लिकेशन एथिक्स वर डिटेलमध्ये आपल्याला मार्गदर्शन करू शकतात तर या सगळ्या साईट्सचा किंवा या पुस्तकांचाही आपण जरूर लाभ घ्यावा आपल्या साठी मी काही काही रेफरन्सेस या ठिकाणी दिलेली आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाची म्हणजे आय सी एम जे ई जे आहे त्यांची मार्गदर्शक तत्व त्याच्यानंतर डब्ल्यू एम एची डब्ल्यू एम ए ईची मार्गदर्शक तत्व आहेत अनेक लेखकांनी याविषयी ऑलरेडी लिहिलेलं आहे तर या सगळ्यांचा आपण जरूर फायदा घ्यावा आणि सर्वांनी एथिक्स पब्लिकेशन जे आहेत किंवा पब्लिकेशनमधले जे एथिक आहेत आपल्या प्रकाशनातले जी नीतिमत्ता आहे त्याचा सगळ्यांनीच आदर करूया आणि सगळ्यांनीच त्या योग्य त्यानुसार आपण समजा आपलं पब्लिकेशन केलं त्यानुसार आपलं संशोधन केलं तर नक्कीच आपल्या विषयाशी संदर्भात जे काही नवीन नवीन संशोधन होत आहे त्याला आपलं वागणं पूरक ठरेल किंवा आपलं संशोधन त्या नीतिमत्तेच्या संकल्पनांमध्ये बसायलाच पाहिजे आणि ही काळजी प्रत्येक संशोधकांनी घेतली तर कुठेही कुठला दुसऱ्या कुठल्या व्यक्तीवर इनजस्टिस होईल किंवा या नियमांचं उल्लंघन होईल असं नक्कीच होणार नाही आणि सगळेजण प्रगतीच्या मार्गावर प्रवास करू असंच मला वाटतं हे व्याख्यान ऐकल्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद